पण म्हणजे ही जी परिवर्तनाची समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाची प्रक्रिया आहे ही आपोआप होणारी प्रक्रिया असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग हे आधुनिक युरोपियन शिक्षण जे या ठिकाणी मिळालं त्याचा काही रोल त्यामध्ये नाही किंवा योगदान नाही त्याचं? युरोपियन शिक्षणाचं योगदान हेच की लोक भुकेले मरायला लागले, इथले जे उद्योगधंदे होते ते नाहीसे झाले, इथल्या सगळ्या इंडस्ट्रीज कमी झाल्या आणि जे हिंदुस्तान हे जे इकॉनॉमिक सेंटर होतं ते आता लंडन झालं किंवा न्यूयॉर्क झालं, हा युरोपियन सिव्हिलायझेशनचा आपल्यावरचा परिणाम आहे. हे असं इतकी वाईट परिस्थिती गेल्या 150 वर्षात जितकी आहे तितकी आपली इंग्रजांच्या आधी कधीही नव्हती. लोक व्यवस्थित आपापल्या पद्धतीने आपापली उद्योगधंदे करत होते, शोध लागत होते. जगातले मोठमोठे शोध या देशात लागलेले आहेत, अगदी ज्योमेट्री केमिस्ट्रीपासून तर सर्जरीपर्यंत. अगदी स्पुटनिकचं आपल्या लक्षात असेल की ते टिपू सुलतानांनी इंग्रजांच्यावर वापरलं आणि इंग्रजांनी मग ते नेपोलियन विरुद्ध वापरलं तेच टेक्निक. पण काय म्हणायचं, क्रेडिट मात्र हिंदुस्थानी लोकांना नाही, ते बाय चान्स सापडलं टिपू सुलतान. हे हे एक बरं आहे की हिंदुस्थानात जर काही शोध लागला तर ते बाय चान्स लागले आणि युरोपात जे लागले ते मात्र अतिशय कष्टपूर्वक आणि बुद्धिमत्तेचा पूर्ण कस लागूनच लागले, असं एक काय म्हणायचं युरोसेंट्रिक अशी एक पद्धत आहे. पण इतकी आता आपण काय राहिलो नाही आहे पूर्वीसारखे. आज आपल्याला हे लक्षात येत आहे की कुठल्याही बाबतीत जुनी परंपरा अशी टाकाऊ देण्यासारखी नव्हती तिच्यात, आणि कुठलीही परंपरा प्रत्येक काळात काही उंच अशा ठिकाणावर नसतेच. काहीतरी अप्स अँड डाऊन्स त्या त्या परंपरेचे असतात. दुर्दैवाने त्या काळात नेमकं असं झालं की काय वास्को ड गामा म्हणजे तो सुद्धा स्वतःहून आलाच नाहीत, एका गुजराती माणसाने त्याला रस्ता दाखवला. पण इतिहासात असं आहे की वास्को ड गामाने हिंदुस्थानचा शोध लावला, म्हणजे शोध लावला जसं काही ते नाहीसाच झालेला होता हिंदुस्थान आणि यांनीच तो उकरून काढला. का काय लोक इथे व्यवस्थित राहत होते, इथे टिपू सुलतान वगैरे सारखे लोक होतेच की ज्यांनी मोठमोठे रॉकेटचे शोध लावलेले आहेत आणि इंग्रजांना 30 वर्ष दाद देत नव्हता तो. शेवटी आपल्या पेशव्यांनी इंग्रजांना मदत केल्यामुळे तो टिपू सुलतान जिंकता आला, कारण इकडची चारी बाजूनी बंदी केल्यामुळे. पेशवे पहा नेमकं असं काम करण्यात फार हुशार होते की आपलं काही बुडवायचं. कान्होजी आंग्रे असेपर्यंत इंग्रजांना मुंबईकडे येता येत नव्हतं, कारण ते सगळे कोकणी लोक लहान लहान बोटी घेऊन त्या जहाजावर चढून जायचे आणि ते जहाज मोडतोड करून फेकून द्यायचे आणि लहान लहान तोफांनी ते जहाज पेटवून टाकायचे. त्यामुळे इंग्रज लोकांनी आधी कलकत्ता शोधलं पहा, कारण तिकडे काही कान्होजी आंग्रा नव्हता. पण नानासाहेब पेशव्यांनी हा शिवाजीच्या काळातला आहे आंग्रे आणि हा ब्राह्मणांचा ऐकत नाही म्हणून कान्होजी आंग्र्याला पकडून मारलं, एवढंच नाही तर ती आरमार पण बुडवलं. तेव्हापासून इंग्रज इकडे यायला लागले आणि मग सुरत आणि हे सगळं जो आपला इकडचा पश्चिम किनारा आहे तो इंग्रजांच्या हातात. हे पुन्हा अनेक पिढ्या पेशव्यांचं ऋण आपल्यावर आहे. ज्या सुधारणा ज्या झाल्या इंग्रजांनी केलेल्या ते पेशव्यांच्यामुळेच अशा आपल्याकडे आल्या, नाहीतर ह्या सुधारणांची काही गरजही आपल्याला नव्हती. आणि लोक आपापल्या परीने आरमार चालवत होते, तोफा ओतत होते, झिरोचा शोध लावत होते, केमिस्ट्रीचा सर्जरीचे शोध लागत होते. सेफ्टी होऊ नये म्हणून आर्मीमध्ये मोठमोठे हकीम वैद्य असायचे. आणि अकबराने किती 16व्या शतकात एक धर्म असावा अशी परिषद पण सगळ्यांची घेतली होती. त्याला सगळे ख्रिश्चन आणि कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट वगैरे लोक तिथे आग्र्याला बोलावले होते. त्यांना त्या आग्र्यातल्या मोठमोठ्या फतेहपूर सिक्रीचे ते दरवाजे पाहून आश्चर्य वाटलं की एवढे बांधलेच कसे. इंग्लंडमधल्या लोकांना लहान लहान दरवाज्यांची सवय, त्यांना ते फतेहपूर सिक्रीचे दरवाजे पाहून आश्चर्य वाटलं की हे बांधतातच कसं, आर्किटेक्चर यांचं पुढे गेलं कसं. ही 16व्या शतकातली परिस्थिती आहे. पण 11व्या शतकात आपण असं म्हणायला लागलो की इंग्रजांच्यामुळे आपल्याकडे सुधारणा झाल्या. आपल्याकडे परिस्थिती अशी होती की प्रत्येक गावात पंतोजी शिकवत होता, म्हणजे तुकारामसुद्धा साक्षर होता. हस्ताक्षर सगळ्यांची मुळात आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही प्रॉब्लेम कुठे आले की सत्ताधारी लोकांनी जगाशी संपर्क तोडला आणि त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम. त्या अर्थात मी सांगितलं पूर्णपणे एका चर्चासत्राचा विषय आहे, पण थोडक्यात म्हणजे परंपरेला आपण समजतो तितकी विशेषतः भारतीय परंपरा वाईट नाही आणि हिच्यात आपोआप
सुधारणा होण्याचं परिवर्तनाच्या तळवळी होण्याचं एक वरदान बुद्ध काळापासून आहे. इतक्या परिवर्तनाच्या चळवळी जगात कुठेही झालेल्या नाहीत, युरोपातही झालेल्या नाहीत, ज्या आपल्या देशात आहेत. म्हणजे अगदी वारकरी पंथात जरी म्हटलं तरी आपण आषाढीच्या वेळी जर पाहिलं तर ते किती परिवर्तनशील असतात ते पहा. हे आपल्या तिथे लक्षात येतं की लोक आपण समजतात तितके जुनाट असे वृत्तीचे ते नसतात. खरे जुनाट लोक इंग्रजी शिकलेलेच आहेत असं एक मला वाटतं, कारण त्याच्यात काही परिवर्तन होत नाही. म्हणजे अजूनही बी एला तेच सिलॅबस, अजून पॅसिव्ह व्हॉइस आणि ॲक्टिव्ह व्हॉइस, हे आपल्या परिवर्तनशीलतेचं फरक.